KSKW आर्ट्स साइंस एंड कॉमर्स कॉलेज सिडको आयोजित ऑनलाइन स्टूडेंट इंडक्शन प्रोग्राम मध्ये मी पदार्थ विज्ञान प्रमुख डॉ. पीजी लोके तुमचे स्वागत करते. स्टूडेंट इंडक्शन प्रोग्राम म्हणजे काय? हा प्रोग्राम डिझाईन करण्याचे कारण, जे नवीन विद्यार्थी कॉलेज जॉईन करतात त्यांना कॉलेज प्रिमायसेस मध्ये आल्यानंतर कम्फर्टेबल फील व्हावं, कॉलेजविषयी त्यांना माहिती व्हावी, आपल्याला असणारे अकॅडमिक इंटरेस्ट आणि अवेलेबल ऍक्टिव्हिटीजची माहिती व्हावी, शिक्षक व विद्यार्थी बॉन्डिंग तयार व्हावं व एक्सलंट अकॅडमिक परफॉर्मन्ससाठी त्यांना मदत होईल या उद्देशाने SIP डिझाईन केला आहे. या स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामसाठी माझा विषय आहे UG चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टम फॉर सायन्स प्रोग्राम. म्हणजे BSc किंवा BSc कम्प्युटर सायन्स ही डिग्री घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे त्यांना CBCS म्हणजे काय याची माहिती देणं हा याचा उद्देश आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम ही FIBSC आणि FIBSC कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 2019-20 या वर्षी पुणे विद्यापीठाने इंट्रोड्यूस केली, इफेक्टिव्ह फ्रॉम जून 2019, अँड सबसिक्वेंटली ती SYBSC आणि TYBSC ला इम्प्लिमेंट केली गेली. आता याची गरज काय होती CBCS सिस्टम इंट्रोड्यूस करायची? कारण त्याच्या अगोदर जी नॅशनल नॉलेज कमिशन होतं ती सिस्टम आपण फॉलो करत होतो, पण त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये इव्हॅल्युएशन सिस्टीम नॉन युनिफॉर्म होती, विद्यार्थ्यांना इंटरडिसिप्लिनरी मोबिलिटी नव्हती, चॉईसेस अवेलेबल नव्हते, आणि हे ड्रॉबॅक्स काढून जी नवीन सिस्टीम पुणे विद्यापीठाने इंट्रोड्यूस केली ती म्हणजे CBCS सिस्टीम. CBCS सिस्टीम इंट्रोड्यूस करण्याचं कारण काय होतं? तर अकॅडमिक स्टँडर्ड्स वाढवणं, हायर एज्युकेशनमध्ये क्वालिटी आणणं, इक्विटी, एफिशियन्सी आणि एक्सलन्स हायर एज्युकेशनमध्ये आणणं, ह्या सगळ्या उद्देश ठेवून ही सिस्टीम इंट्रोड्यूस केली गेली. या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम फॉर UG प्रोग्राम म्हणजे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम. अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे BSc डिग्री असेल 3 वर्ष ड्युरेशनची आहे, BSc कम्प्युटर सायन्स सुद्धा 3 वर्ष ड्युरेशनची आहे. आणि आता या CBCS मध्ये कुठल्या प्रकारच्या कोर्सेसचा अंतर्भाव आहे? तर डिसिप्लिन स्पेसिफिक कोर कोर्सेस, इन शॉर्ट CC, एबिलिटी एनहान्समेंट कंपल्सरी कोर्सेस AECC, फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल अवेअरनेस अँड लँग्वेज कम्युनिकेशनचा याच्यात अंतर्भाव होतो. तिसरा आहे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्सेस DSEC, आणि फोर्थ आहे स्किल एनहान्समेंट कोर्सेस SEC. आता CBCS चे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर स्टुडंट्सना काय ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे? तर त्यांना चॉईसेस अवेलेबल आहेत, त्यांना जे क्रेडिट्स कम्प्लीट करायचे ते स्वतःच्या आवडीचे ते करू शकतात, स्टुडंट्सना त्यांच्यातले स्किल एनहान्स करायला स्कोप आहे, प्रोजेक्ट्स करू शकतात ते, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करू शकतात. हे या CBCS चे स्टुडंटसाठी फायदे आहेत. ग्लोबल लेवलला जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या बरोबरीने आपली एज्युकेशन सिस्टीम आणण्यासाठी पुणे विद्यापीठाने CBCS इंट्रोड्यूस केलंय. तर याच्यामध्ये टोटल क्रेडिट जे मुलांना कम्प्लीट करायचे असतात 3 वर्षामध्ये ते 140 क्रेडिट्स आहेत, आणि त्या 140 क्रेडिट्सचं विभाजन असं केलंय की 132 क्रेडिट्स फॉर CGPA कॅल्क्युलेशन आणि उरलेले 8 क्रेडिट जे आहेत ते टू प्रमोट होलिस्टिक डेव्हलपमेंट. या क्रेडिट कोर्स मध्ये 132 क्रेडिट्स प्लस 8 मॅन्डेटरी क्रेडिट्स फ्रॉम ऍक्टिव्हिटीज, पण शेवटी जो फायनली रिझल्ट लागणार आहे तुमचा 3 वर्षाचा त्या कॅल्क्युलेशन साठी मात्र 132 क्रेडिट्स धरले जाणार आहेत. आणि क्रेडिटचा हिशेब असा आहे की 1 क्रेडिट म्हणजे 15 तास, आणि 3 वर्षासाठी या क्रेडिट्सचं विभाजन असं केलंय की FIBSC च्या फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर मिळून 44, SYBSC च्या दोन्ही सेमिस्टर मिळून 44 आणि TYBSC चे 2 सेमिस्टर मिळून 44 असे टोटल क्रेडिट्स 132 आहेत.
आठ क्रेडिट जे मैंडेटरी किंवा कंपल्सरी क्रेडिट्स आपण ज्याला म्हणतो त्या क्रेडिट्ससाठी विद्यापीठाने गाईडलाईन दिली आहे, त्याच्यासाठी ग्रुप्स डिफाईन करून दिले आहेत. तर ग्रुप वन जो आहे तो फिजिकल एज्युकेशनचा आहे, म्हणजे एफ आय बी एस सीच्या विद्यार्थ्यांनी दोन सेमिस्टरला दोन क्रेडिट्सचा फिजिकल एज्युकेशनचा कोर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे आठ क्रेडिट्सपैकी दोन क्रेडिट्स हे प्रथम वर्षाला होऊन जातात आणि उरलेले जे क्रेडिट्स आहेत सहा ते ग्रुप टू टू नाईन मध्ये डिवाइड केलेले. ग्रुप नंबर आणि ऍक्टिव्हिटी मध्ये ग्रुप नंबर टू जो आहे तो स्पोर्ट्स मध्ये जर त्या विद्यार्थ्याने सहभाग असेल तर त्याचे क्रेडिट्स त्याला मिळवता येतात. ग्रुप थ्री मध्ये एनएसएस एनसीसीतल्या पार्टिसिपेशनचे क्रेडिट्स आहेत लेवल प्रमाणे. ग्रुप चार मध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत, आविष्कार, कल्चरल एक्सटेन्शन, त्याच्या सहभागानुसार क्रेडिट्स आहेत. ग्रुप पाच मध्ये रिसर्च पेपर प्रेझेंटेशनच्या ऍक्टिव्हिटीजनुसार एक किंवा दोन क्रेडिट्स आहेत. ग्रुप सहा मध्ये समर स्कूल प्रोग्रामसाठी क्रेडिट्स आहेत. सात मध्ये सायंटिफिक सर्वे किंवा सोसायटल सर्वेसाठी क्रेडिट्स आहेत. आठ मध्ये फील्ड विजिट, स्टडी टूर एक्सेट्राचे क्रेडिट्स आहेत. अँड ग्रुप नऊ मध्ये ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सचे क्रेडिट्स आहेत. सीबीसीएसची एक्झाम सिस्टीम बघू आपण. तर सेमिस्टर वाईज एक्झाम असणारे प्रत्येक कोर्सची, त्याच्यामध्ये कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी 15 मार्क्स आहेत आणि तुमचा प्रत्येक कोर्स हा दोन क्रेडिट्स आहे आणि दोन क्रेडिट्ससाठी तुमची परीक्षा होणार आहे 50 मार्काची. आता इंटरनल इव्हॅल्युएशनचे मार्क्स असणारे 15, त्याच्यापैकी तुम्हाला 6 मार्क्स मिनिमम मिळणं गरजेचं आहे पासिंगसाठी आणि जी युनिव्हर्सिटी एक्झाम होणार आहे त्याचे 35 मार्क्सपैकी तुम्हाला 14 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे मिनिमम पासिंगसाठी. एटीकेटी रूल्स असे आहेत की प्रथम वर्षाचे जे टोटल 44 क्रेडिट्स आहेत त्याच्यातले मिनिमम 31 क्रेडिट्स तुम्हाला कम्प्लीट करणं गरजेचं आहे सेकंड इयरला जाण्यासाठी. आणि थर्ड इयरला जाण्यासाठी तुम्हाला प्रथम वर्षाचे 44 क्रेडिट्स आणि सेकंड इयरचे 22 क्रेडिट्स कम्प्लीट करणं गरजेचं आहे. इंटरनल एक्झामिनेशनसाठी जे 15 मार्क्स आहेत त्या 15 मार्क्स पैकी 10 मार्क्सची तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे आणि उरलेली जे 5 मार्क्स आहेत त्याच्यासाठी विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत. तुमच्या विभागानुसार त्या त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमचं पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यात सेमिनार्स, व्हायवा, प्रोजेक्ट्स, सर्वेज, फील्ड विजिट्स, ट्युटोरियल्स, असाइनमेंट्स, ग्रुप डिस्कशन, याच्यापैकी ज्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमचं पार्टिसिपेशन असेल त्याच्याप्रमाणे तुमचं 5 मार्क्ससाठी इव्हॅल्युएशन होणार. प्रथम वर्षासाठी टोटल मार्क्स किती असणार आहेत? तर प्रथम एफ आय बी एस सी ला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलेली असेल तेव्हा पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 4 सब्जेक्ट्स असतील. प्रत्येक कोर्सला 2 क्रेडिट्स 50 मार्क्ससाठी, त्याचं विभाजन आहे 35 + 15. पर सब्जेक्ट 3 कोर्सेस, सो टोटल मार्क्स 150. अँड फॉर 4 सब्जेक्ट्स इट इज 150 × 4 इज इक्वल टू 600 क्रेडिट्स. म्हणजे प्रथम वर्षाच्या प्रथम सेमिस्टरला 22 क्रेडिटसाठी तुमची 600 मार्क्सची परीक्षा असणार आहे. तसंच सेकंड सेमिस्टरलाही 600 मार्क्सची, टोटल मार्क्स तुमचे प्रथम वर्षाचे होणार आहे 1200. म्हणजे 1200 मार्क्स हे तुमचे 44 क्रेडिट्स कम्प्लीट करून होणार आहे आणि एस वाय बी एस सीच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला या 44 पैकी 31 क्रेडिट्स कम्प्लीट करणं अनिवार्य. तुमच्या परीक्षेत आतापर्यंत जी जुनी सिस्टीम होती त्याच्यामध्ये तुमचं मार्क्स मध्ये इव्हॅल्युएशन होत होतं, पण सीबीसीएस सिस्टीम मध्ये मार्क्सच्या ऐवजी आता ही ग्रेडिंग सिस्टीम आहे. मग ही ग्रेडिंग सिस्टीम कशी डिफाईन केली आहे? तर पर्सेंटेज ऑफ ग्रेड्स आणि ग्रेड पॉइंट आपण बघू. तर हे कॉलम जे दाखवत आहेत ते ग्रेड लेटर, ग्रेड पॉइंट, मार्क्स. म्हणजे जर तुम्हाला 90 ते 100 मध्ये जर मार्क्स मिळाले असतील तर तुमचं ग्रेड लेटर असणारे आउटस्टँडिंग इंडिकेटर ओ असेल त्याचा. तसंच 75 ते 89 दरम्यान मार्क्स असतील तर तुमचं ग्रेड असणारे एक्सलंट आणि त्याचं इंडिकेटर आहे A+. अशा पद्धतीने जर तुम्हाला 40 ते 44 दरम्यान मार्क्स असतील तर तुमचं ग्रेड लेटर असणारे D, इट रिप्रेझेंट्स पास. 40 पेक्षा कमी मार्क्स असतील तर फेल, रिप्रेझेंटेड बाय F. आणि जर तुमचा ग्रेड पॉइंट 0 असतील तर इंडिकेटर इज AB. सीबीसीएसच्या अंडर तुमची जी परीक्षा होईल त्या परीक्षेचा परफॉर्मन्स इंडेक्स डिफाईन करण्यासाठी
दोन टर्म्स डिफाइन केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आहे सेमिस्टर ग्रेड पॉइंट ऍव्हरेज. याच्यामध्ये परफॉर्मन्स स्टुडंटचा जो आहे इट इज इंडिकेटेड बाय नंबर कॉल्ड ॲज SGPA. ही दुसरी टर्म आहे CGPA. CGPA म्हणजे कोर्स ग्रेड पॉइंट ऍव्हरेज, म्हणजे प्रथम वर्षापासून तिसऱ्या वर्षापर्यंत सहा सेमिस्टर मध्ये तुम्ही जेवढं परीक्षेचं काम केलेलं असेल, थिअरी, टर्म वर्क, प्रॅक्टिकल, ओरल प्रेझेंटेशन, जेवढ्या परीक्षा दिलेल्या असतील त्या सगळ्यांचा जो फायनल रिझल्ट असेल त्याचा इंडिकेटर म्हणजे CGPA. हा टेबल आहे CGPA डिस्ट्रीब्युशन अँड करस्पॉन्डिंग क्लास ऑफ डिग्री अवॉर्डेड. म्हणजे सहा सेमिस्टर मिळून तुमचा जो रिझल्ट कॅल्क्युलेट केला जाईल त्याच्यामध्ये जर तुमचा CGPA 9.50 पेक्षा जास्त असेल तर तुमचा डिग्री अवॉर्डेड मध्ये जो क्लास असेल त्याची ग्रेड दिलेली असेल ओ. 8.25 ते 9.50 दरम्यान जर CGPA असेल तर तुमचा डिग्री अवॉर्डेड मध्ये क्लास असेल एक्सलंट. आणि जर 4.00 आणि 4.75 दरम्यान जर तुमचा CGPA असेल तर डिग्री अवॉर्डेड मध्ये तुमचा क्लास असेल डी. सायन्स प्रोग्रामच्या प्रथम वर्षासाठी KSKW आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानते. थँक्यू वन्स अगेन.